मंडळी नमस्कार, मी पंडित केतन पाठक गुरुजी राशीमंथन मध्ये आपलं स्वागत करतो। आता आपण 12 राशींचं राशिफल जाणून घेणार आहोत। आज 8 फेब्रुवारी वार बुधवार मेष रास। मंडळी, आजचा दिवस हा सौख्याचा दिवस आहे। याचा अर्थ असा की आज आपल्या कार्यक्षेत्रामध्ये आजवर जी काही म्हणून तुम्ही मेहनत घेतली होती, आजपर्यंत जे काही तुम्ही कार्य करत आलेले आहात, आज ह्या सगळ्या गोष्टींमधून तुम्हाला शाबासकी मिळू शकते। आज तुम्हाला तुमच्या नोकरीमध्ये बढतीचे योग दाखवतात। त्याचप्रमाणे आज कुटुंबियांकडून तुम्हाला जास्तीत जास्त प्रेम आणि सौख्य प्राप्त होऊ शकतं। आजच्या संध्याकाळी तुम्हाला तुमचा जोडीदार अनपेक्षित अशी भेटवस्तू देईल, त्यामुळे तुम्ही आनंदून जाल आणि आजचा दिवस संपूच नये असे भाव तुमच्या मनामध्ये निर्माण होतील। वृषभ रास, आजचा दिवस हा काही स्वरूपामध्ये अस्थिरता दाखवणारा दिवस आहे। आज आपल्या कार्यक्षेत्रामध्ये प्रतिकूल वातावरण राहील, आपल्याकडनं काही बारीक सारीक चुका होऊ शकतात, त्यामुळे आपले वरिष्ठ मंडळी त्यासाठी आपली कानउघडणी करू शकतील, त्यामुळे तुम्ही तणावामध्ये असाल। मंडळी, आजच्या दिवसामध्ये डोक्यावरती बर्फ ठेवा, जिभेवर खडी साखर ठेवा आणि शांततेत आजच्या दिवसामध्ये कार्य करण्याचा प्रयत्न करा। आजच्या दिवसामध्ये लाभ नाही झाला तर हरकत नाही, पण कोणत्याही स्वरूपात आजच्या दिवशी आपलं नुकसान होणार नाही याची दखल घेणं आपल्यासाठी अत्यंत गरजेचं आहे। मिथुन रास, मंडळी आज तुम्ही संपूर्ण दिवस तुमच्या मुलांबरोबर व्यतीत कराल। मुलांवर प्रेम करणं, मुलांना कुठेतरी फिरायला घेऊन जाणं, त्यांच्यामध्ये कुठले खेळ खेळणं, अशा स्वरूपाचे भाव आज तुमच्या मनामध्ये निर्माण होतील। आज तुम्हाला तुमच्या मुलांबाबतीमध्ये त्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्या समजून घेण्याचा प्रयत्न करा। त्यांच्या ज्या काही गरजा आहेत, त्यांना काय हवं आहे, ह्या गोष्टींची पूर्तता करून देण्याचा प्रयत्न करा। त्यातून तुम्हाला, तुमच्या कुटुंबियांना आणि तुमच्या मुलांना उत्तम आनंद प्राप्त होऊ शकतो। कर्क रास, मंडळी आज उत्तम गृहसौख्याचा दिवस आहे। आज पती पत्नींमध्ये एक नवीन प्रेमाचे संबंध प्रस्थापित होतील। जे काही आपल्या मनामध्ये एकमेकांबाबतीत गैरसमज असतील, ते गैरसमज आज दूर करण्याचा प्रयत्न करा। आज तुम्हाला जे काही म्हणून एकमेकांबद्दल बोलावंसं वाटतं, एकमेकांच्या ज्या काही समस्या असतील त्या समोरासमोर बसून आज त्याच्यावरती कार्य करा। आणि काही आपल्या कुटुंबियांच्या बाबतीत, आपल्या मुलांच्या बाबतीत जे काही निर्णय घ्यायचे असतील, मग ते कठोर निर्णय घ्यायचे असतील, त्यासाठी म्हणून आजचा दिवस अतिशय शुभ मानला गेलेला आहे। सिंहरास, आजचा दिवस हा पराक्रमाचा दिवस आहे। आजचा दिवस हा शौर्याचा दिवस आहे। तुमच्या अंगामध्ये जे काही म्हणून तुमचे कलासप्त गुण आहेत, ते गुण दाखवण्याचा प्रयत्न करा। मी काय करू शकतो हे तुम्ही सिद्ध करण्याचा प्रयत्न करा। व्यापारी आणि व्यावसायिक मंडळींना आज तुम्हाला तुमची जी बुद्धिमत्ता आहे, त्या सगळ्या बुद्धिमत्तेच्या जोरावर आज व्यावसायिक निर्णय घ्यायचे आहेत। त्या माध्यमातून अनेक स्वरूपाचे लाभसुद्धा तुम्हाला होऊ शकतात। कन्या राशी, आजचा दिवस हा आनंदाचा आहे। मंडळी, जे जे काही म्हणून तुम्ही स्वप्न बघितलं होतं, जे जे काही म्हणून तुमच्या मनामध्ये विचार होते, ज्या कल्पना होत्या, त्या सगळ्या कल्पना आज सत्यात उतरू शकतात। तुम्हाला वाटतं जे काम तुम्ही उत्तम पद्धतीने करू शकतात, आज त्या गोष्टीला प्राधान्य देण्याचा प्रयत्न करा। तुमच्या मनामध्ये जे काही विचार आहेत, ते सगळे विचार आज तुम्ही खुल्या मनाने मांडण्याचा प्रयत्न करा। तुमच्या ज्या काही अडचणी आहेत, त्या अडचणी सांगताना कोणत्याही प्रकारचा संकोच बाळगू नका, कारण योग्य वेळी योग्य बोलायचं असतं। वेळ आल्यानंतर जी गोष्ट बोलल्याने फायदा होतो, ती गोष्ट त्यावेळी बोललीच गेली पाहिजे याची प्रचिती आज तुम्हाला येईल। तुला राशी,
आजच्या दिवसाची सुरुवात करताना तुमच्या मनामध्ये एक प्रकारचं नवं चैतन्य निर्माण झालेलं आहे. आज तुमच्या शरीरामध्ये एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा तयार झालेली आहे. त्या जोरावर जे जे काही म्हणून तुमचं दैनंदिन कार्य आहे त्या कार्याची एक अनुक्रमणिका तयार करा आणि ते सगळे कामं आज वेळेत कसे पूर्ण होतील याचा प्रयत्न करा. मंडळी, आजच्या दिवसामध्ये कोणत्याही प्रकारचा कंटाळा, आळसपणा किंवा दुर्लक्ष हे तुम्हाला महागात पडू शकतं. आज जेवढं तुम्ही काम कराल त्यापेक्षा अधिक प्रमाणामध्ये तुम्हाला नफा प्राप्त होऊ शकतो हे लक्षात ठेवणं आजच्या दिवशी महत्त्वाचं आहे. वृश्चिक राश, आजचा दिवस हा काहीसा कष्टप्रद आहे. बारीक बारीक गोष्टी असतात, ते करताना सुद्धा आपल्याला अनेक अडथळ्यांना सामोरं जावं लागू शकतं. आज अनेक समस्या आपल्यासमोर मांडून ठेवलेल्या आहेत, त्यामुळे ते काम करताना शांततेचं धोरण पत्करा. आज कोणाशीही बोलण्यात वेळ वाया घालवू नका. आज जर तुम्हाला असं जाणवलं की आपल्या विरोधामध्ये कुणीतरी बोलतंय, आपल्या विरोधामध्ये कुणीतरी कटकारस्थान करतंय, तर मंडळी अशा ठिकाणी दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करा. त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे वादविवाद किंवा तुमचं मत व्यक्त करण्यात वेळ घालवू नका. आज जर तुम्ही कामावरती लक्ष एककेंद्रित केलं तर अनेक प्रमाणामध्ये तुम्ही यशस्वी ठरू शकतात हे सांगणारा आजचा दिवस आहे. धनुरास, आजच्या दिवशी आपल्याला आपल्या मर्जीने वागायचंय. जे काही म्हणून मला वाटतंय त्या सगळ्या गोष्टी आज पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. आज कामावर जायचा कंटाळा आलाय, आज रोजचं काम करू नये, त्यापेक्षा काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करावा असे भाव तुमच्या मनामध्ये निर्माण होतील. आज काही सामाजिक उपक्रमांमध्ये भाग घेण्याचा प्रयत्न करा. आज आपल्या कुटुंबामध्ये जर काही लग्न कार्य असेल, कुठला समारंभ असेल, त्या ठिकाणी सहभाग घ्या. त्या कार्यामध्ये आपलं काम करण्याचा प्रयत्न करा. त्यातून तुमच्या मनाला खूप प्रकारचा आनंद आणि समाधान प्राप्त होऊ शकतं. आणि आज समाज उपयोगी जे जे काही म्हणून कार्य कराल त्या कार्यातून तुम्हाला निश्चित स्वरूपात लाभ प्राप्त होऊ शकतो. मकर रस, मंडळी आजचा संपूर्ण दिवस हा धावपळीने भरलेला आहे. आजच्या दिवसामध्ये आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये काम करायचं आहे, म्हणजेच आजचा दिवस हा कर्तव्यपूर्तीचा दिवस आहे. आज आपल्याला कोणत्याही प्रकारची टाळाटाळ, टंगळमंगळ, आळसपणा ही गोष्ट करायला परवानगी नाही. जे जे काही म्हणून आपलं कर्तव्य आहे, जे जे काही म्हणून आपल्याला लावून दिलेलं काम आहे, ते सगळं काम अतिशय प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करा. त्यामध्ये कोणत्याही प्रकारची चूक होणार नाही याची काळजी घ्या. आज प्रवास करताना, रेल्वेमधून, बसमधून, टॅक्सीमधून प्रवास करताना, बाजारामधून जात असताना आपले खिशातलं पाकीट, पर्स, मोबाईल, एखादी मौल्यवान वस्तू पडून जाणं, हरवणं किंवा चोरीला जाणं अशा प्रकारचे योग आज संभवतात. त्यामुळे आपल्या सगळ्या वस्तूंची योग्य ती खबरदारी आणि योग्य ती काळजी घ्या हे सावधपणे सांगण्याचा आजचा हा दिवस आहे. कुंभरास, आजच्या दिवशी मी कोणत्याही प्रकारची अपेक्षा केलेली नव्हती. माझं जे काही दैनंदिन कार्य आहे ते काम मी व्यवस्थित पद्धतीने करत होतो आणि हे करत असताना अचानक सरप्राईज माझं भाग्य उजळलं. आज कार्यक्षेत्रामध्ये बढतीचा योग प्राप्त झाला. कधी काळी कुठे एक प्रकारची इन्व्हेस्टमेंट केली होती, त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झाली, त्यामुळे धनलाभाचे सुद्धा आज योग आहेत. जी विवाह इच्छुक मंडळी आहेत, या विवाह इच्छुक मंडळींना मनीध्यानी नसताना सुद्धा आज आपलं विवाह निश्चित झाला किंवा आपला जोडीदार आपल्याला प्राप्त झाला अशा प्रकारचे योग आज तुमच्या ह्याच्यात दाखवलेले आहेत. मीनरास, मंडळी आजचा दिवस हा मानसिक अस्थैर्याचा दिवस आहे. आज
अनेक स्तरावरती तुम्हाला मनस्ताप होऊ शकतो आणि त्या मनस्तापामुळे तुमचा संपूर्ण दिवस हा तणावामध्ये जाण्याची शक्यता आहे. आजच्या दिवशी आपलं कोणाशीही वादविवाद होणार नाही, कोणाशीही भांडणं होणार नाही, याची आपल्याला विशेष करून काळजी घ्यायची आहे. त्याचप्रमाणे आपलं जे काही आरोग्य आहे, ह्या आरोग्याच्या बाबतीमध्ये सध्याच्या स्थितीमध्ये जे काही आजार बळावलेले आहेत, जे काही नैसर्गिक स्वरूपामध्ये इन्फेक्शनसारख्या गोष्टी पसरलेल्या आहेत, त्यातून तुम्हाला स्वतःची काळजी घ्यायची आहे. व्हायरल इन्फेक्शन, व्हायरल आजार यापासून स्वतःचा बचाव करा. त्याचप्रमाणे आपले जे काही तब्येत आहे, जे काही आपले औषध उपचार आहेत, ते वेळेवेळी घ्या की जेणेकरून आजचा दिवस कसाबसा का पार पडला असं या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल. मंडळी, बाराही राशींचं राशीफळ या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं. शुभम भवतु. नमस्कार.